केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे ने आज मराठी उद्यमियों को उद्योजकता पुरस्कार देकर सम्मानित किया। सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट की वर्षगांठ पर आयोजित एक समारोह में लघु उद्योग मंत्री नारायण राणे ने कहा कि मराठी युवा परिश्रमी हैं, अनुभवी हैं, लेकिन उन्हें आगे बढ़ाने के लिए साहस और सही मार्गदर्शन की जरूरत है। उन्होंने सैटरडे क्लब द्वारा मराठी युवाओं को उद्यमी बनाने के प्रयासों की भी सराहना की और हर संभव मदद का भरोसा भी दिलाया। देखिए रिपोर्ट। केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे ने आज मराठी उद्योजकता समारोह में हिस्सा लिया और मराठी युवकों को उद्यमी बनने के लिए प्रेरित किया। इस कार्यक्रम का आयोजन सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट की वर्षगांठ पर किया गया था, जहां केंद्रीय लघु उद्यम मंत्री ने तेजस बिल्डर्स के डायरेक्टर संग्राम पाटिल, सूरज हॉस्पिटल के संचालक डॉक्टर राजाराम पाटिल एवं सैटरडे क्लब के वरिष्ठ पदाधिकारी सुधीर राणे को मराठी उद्योजकता पुरस्कार देकर सम्मानित किया। उन्होंने क्लब के संस्थापक माधवराव भिड़े का पोस्टल स्टैम्प और ट्रस्ट की पत्रिका का भी लोकार्पण किया। हा महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आपण म्हणतो मुंबई आमची राजधानी आहे, मुंबई अभिमानाने म्हणतो मुंबई आमची, पण या मुंबई मध्ये जे काय व्यवसाय उद्योग धंदे सर्व यांची उलाढाल जी होते किंवा केंद्रामध्ये दिल्ली सरकारमध्ये, ही मुंबई 34% आर्थिक भार घेते, 34% तिजोरी केंद्राच्या मुंबईतून पैसे जातात, देश चालतो, त्या 34% हिस्सा आहे एकट्या मुंबईचा आहे, महाराष्ट्र नाही। मग प्रश्न माझा असा आहे, या 34% आम्ही मराठी किती हो, मराठी लोक किती कर भरतात, कर भरण्या जोगी क्षमता पात्रता गुणवत्ता किती मराठी माणसाची आहे, मुंबई आमची ना, मग आर्थिक बाबतीत आम्ही कुठे। विष्णुदास भावे ऑडिटोरियम में 1,000 से अधिक मराठी उद्यमियों को संबोधित करते हुए केंद्रीय मंत्री नारायण राणे ने कहा कि मराठी युवकों में रोजगार और उद्यम स्थापित करने की मानसिकता का अभाव है, इसीलिए तमाम संभावनाएं होने के बावजूद भी वे अन्य प्रांतों के लोगों से पीछे हैं। उन्होंने मराठी युवाओं को उद्योगपति बनने के लिए प्रेरित करते हुए उन्हें हर संभव मदद का भरोसा भी दिलाया। मानसानी उद्योजक व्हायची मानसिकता केली पाहिजे, जे मानसिकता करतील त्याचं प्रशिक्षण घेतील, शिक्षण घेतील आणि रिसर एमएसएमई ते आल्यास त्यांना प्राधान्याने त्यांची कामं केली जातात। समारोह में उद्योगपति मनोज पाटिल और रामदास माने एवं पीतांबरी ग्रुप के सीएमडी रविंद्र प्रभु देसाई, हावरे ग्रुप के सीएमडी डॉक्टर सुरेश हावरे समेत तमाम दिग्गज मौजूद थे, जिन्होंने अपने संघर्षों की सक्सेस स्टोरी सुनाकर उद्यमियों को प्रोत्साहित किया। इस अवसर पर क्लब के अध्यक्ष अशोक दुगाड़े और पीतांबरी ग्रुप के संचालक ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। त्यांच्या हातात आहेत, त्या निश्चित करतील असा आम्हाला विश्वास वाटतो। मुख्य म्हणजे एक आता की एस एम ईच्या सरकार संस्थांना जे आर एन डीवर पैसे खर्च करत होते, त्या आर एन डीचा पैसे त्यांनी काय इन्कम टॅक्समध्ये रेमिशन काढून टाकला, त्यामुळे खूप नुकसान झालं आहे। म्हणजे त्याच्यामुळे आर एन डीवरती खर्च करायला लोक आता घाबरतात किंवा कमी करतात। इनफॅक्ट एस एम ईमध्ये आर एन डी जर जास्त राबवली तर प्रॉडक्टची क्वालिटी वाढणार आहे, त्याच्यावरनं प्रॉडक्टची क्वालिटी वाढली तर त्याचं एक्सपोर्ट ओरिएंटेशन हे वाढणार आहे, त्याच्यामुळे आर एन डीवर जास्त भर दिला जावा हे आमचा उद्योगांचं म्हणण्याचा रास्ता आहे आणि त्याच्यामुळे ते प्रयत्न करतील असं वाटतंय। आणि आज आपलं सगळ्यांचं भाग्य होतं की नारायण राणे साहेब केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योजक ते मंत्री आज इकडे आलेले होते आणि 1,000 उद्योजक जवळजवळ आज इथे उपस्थित होते। त्याचप्रमाणे सर्व 6 ट्रस्टी आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर सगळे उपस्थित असताना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। त्यामुळे की मराठी दिल्लीमध्ये मी असतो तर मराठी उद्योजक येतच नाहीत, तर तुम्ही या, तुम्ही कमिटी तयार करा आणि अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेले आहेत। काही आपण जो एक आर एन डीचा जो मुद्दा होता की पूर्वी आर एन डीवरती जर का खर्च केला तर 200% इन्कम टॅक्समध्ये परतावा मिळत होता, तर तो सरकारने अचानक बंद केला। तर आपण म्हणतो की जे जागतिक जे उद्योजक आहेत तर त्यांच्या 60% टर्नओव्हरच्या ते आर एन डीवरती खर्च करत असतात आणि भारतातले उद्योजक जर का आपण बघितलं
तर 0.25% फक्त खर्च करतो, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने गेले 5 वर्षापासून केलेली होती, ती अचानक बंद केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दिल्लीमध्ये एक शिष्टमंडळ, सॅटर्डे क्लबचं आम्ही एक शिष्टमंडळ तयार करतो आहे आणि सर्व सॅटर्डे क्लबच्या मेंबर्सचे जे जे काही प्रश्न असतील तर त्याचं आम्ही त्याचं निवेदन स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ. ते म्हणाले की सर्व जे काही प्रश्न असतील तर त्याचं आपण वर्गीकरण करू आणि त्या वर्गीकरण करून फायनान्स मिनिस्टरकडे कुठले आहेत, पॉलिसी डिसिजन कुठले आहेत, वेगवेगळ्या मंत्रालयांना मी स्वतः तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन. फार मोठा MSMEला बूस्ट मिळेल आम्ही तर असं म्हणेन जर ह्या मागण्या मान्य झाल्या. आणि अशा अनेक मागण्या आहेत की ज्याच्यामध्ये शासनाचा पैसा इन्वॉल्व नाही आहे. ह्या अनेक मागण्या पॉलिसी आहेत. जर शासनानं हे पॉलिसी घेऊन आलं तर निश्चितपणे उद्योगाचा मोठा फायदा होईलच, पण आपल्या देशामध्ये मोठा रोजगार पण या निमित्तानं निर्माण. वही अपने उल्लेखनीय कार्यों के लिए सम्मानित होने पर तेजस बिल्डर के CMD संग्राम पाटिल ने खुशी जाहिर करते हुए कहा कि मराठी उद्योजकता पुरस्कार उनके प्रयासों और संघर्षों का सम्मान है. उन्होंने कहा कि सैटरडे क्लब के माध्यम से वे मराठी युवाओं को उद्यमी बनाने के लिए अब और अधिक उत्साह के साथ काम करेंगे. और इन्होंने मुझे जो सम्मानित किया है, मेरा काम का आज के दर में मेरे काम की पोस्ट पौधे इन्होंने दी है, बहुत अच्छा लग रहा है. आज बहुत पॉजिटिव लग रहा है. हमारे मराठी लोगों में ज़्यादातर लोग आर्मी, पुलिस या फिर सर्विसेज के लिए ट्राई करते हैं. प्लस बिजनेस में काफ़ी लोग कभी आते नहीं है बिजनेसेस में, डरते हैं बिजनेस करेंगे तो लॉस में जाएंगे या फिर फैमिली प्रोटेक्शन, फैमिली बैकग्राउंड भी ऐसा नहीं होता है तो काफ़ी लोग डरते हैं. तो हम सैटरडे क्लब की तरफ से हम लोग ये चाह रहे हैं कि हमारे जो सीनियर्स है वो ये चाह रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा जितने युवक और बाकी युवतियाँ तैयार हो और आगे बिजनेस में आगे बढ़े, यही चाहते हैं. नारायण साहब ने भी अभी यही उन्होंने कहा और हमारे संस्थापक जो थे माधोरा भिड़े साहब, उनका भी यही कहना था. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.